Children, today we are going to learn Marathi subject, Marathi standard second. Paha ani vacha. Yeah, sagyat pehle mi tumhala he sangte ani mag lihu denar ahe. Yat pahle chalak. Chalak manje kay? Gaadi chalavnara. Chalak konala mhanto apan? Jo gaadi chalavto tyala. Tyachyanantar second number cha ahe rakshak. रक्षक म्हणजे जो आपला रक्षण करतो. कोण करतो आपला रक्षण माहितीये का? हा, जे सैनिक लोक असतात, पोलीस असतात, करतात ना आपले ते रक्षक, रक्षण करतात ना. तसेच आपले आई बाबा पण आपलं रक्षण करतच असतात ना. तसंच शाळेत कोण शिकवतं माहितीये तुम्हाला? कोण शिकवतं? शिक्षक. शाळेत कोण शिकवतं? शिक्षक. आणि देशाचे रक्षण करणारा करणारी कोण असतं माहितीये का? देशाचे जे रक्षण करतात त्यांना काय म्हणतात? सैनिक. काय म्हणतात? सैनिक. आणि दहा, दहाला अजून एक दुसरा शब्द आहे दशक. काय म्हणतात? दशक. तसेच शंभरला काय म्हणतात? शतक. आणि जो डराव डराव करणारा असतो कोण असतो सांगा? डराव डराव कोण करतो? पावसाळ्यात दिसतो आपल्याला, उड्या मारतो, जंप करतो की नाही? काय म्हणतात त्याला? बेडूक. कोण असतो तो? बेडूक. आणि आपले पालन करणारा कोण असतो? आपलं आपल्याला कोण सांभाळतो? तर आपले पालक ना, त्यांना काय म्हणतात? पालक. आणि वाद्य वाजवणारा किंवा वाजवणारी काय असतं? वादक. काय असतं? वादक. आणि विमान चालवणारा वैमानिक. कोण असतो? वैमानिक. चला मी आता तुम्हाला फळ्यावर हे लिहून दाखवते. पहिल्या नंबरचं काय आहे? चालक. काय आहे? चालक. आता चालक म्हणजे काय? गाडी चालवणारा. चालक काय करतो? गाडी चालवणारा किंवा चालवणार. ठीक आहे. गाडी चालवणारा काय म्हणतात? चालक. त्याच्यानंतर सेकंड नंबरचा आहे रक्षक. आता रक्षक म्हणजे रक्षण करणार. रक्षक कोण असतो? रक्षण करणार. शिक्षक. शाळेत शिकवणारा. शाळेत शिकवणाऱ्याला कोण असतो? शिक्षक. काय म्हणतात त्याला? शिक्षक. ठीक आहे. इथे आपण लिहू शाळेत शिकवणारा. शाळेत शिकवतो त्याला काय म्हणतात? शिक्षक. आता चार नंबरसाठी सैनिक. माहितीये ना सर्वांना सैनिक पाहिलाय का? तर सैनिक काय करतो? देशाचे रक्षण करतो. देशाचे रक्षण करणारा. देशाचे रक्षण करणारा कोण असतो? सैनिक. ठीक आहे. त्याच्यानंतर पाच नंबर मध्ये दशक. काय आहे? दशक. दशक म्हणजे काय? तर दहा. दशक म्हणजे दहा. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे शतक. काय आहे? शतक. हे लिहायचे तुम्हाला तुमच्या मुलीमध्ये. चालक म्हणजे गाडी चालवणारा, रक्षक म्हणजे रक्षण करणारा, है ना. हे सर्व वही तुम्हाला लिहायचे. शतक म्हणजे शंभर. ठीक आहे. आता इकडे बेडूक. कसं करतो बेडूक?
डराव डराव कसा असतो फिरून काय करतो डराव डराव करणार त्याच्यानंतर आहे पालक पालक काय करतात आपल्या पालन करतात हो ना पालक पालन करणारा किंवा करणारी त्याच्यानंतर आहे पालक पालक काय करतो सांगा लवकर आताच मी तुम्हाला सांगितलं पालक काय करतो वाद्य वाजवतो काय करतो वाद्य वाजवणारा वाद्य आणि 10 नंबरचा आहे वैमानिक वैमानिक म्हणजे विमान चालवणारा वैमानिक म्हणजे विमान ठीक आहे आता पहिला कोण आहे चालक चालक म्हणजे गाडी चालवणारा रक्षक म्हणजे रक्षक करणारा ठीक आहे शिक्षक म्हणजे शाळेत शिकवणारा सैनिक देशाचे रक्षण करणारा दशक म्हणजे 10 शतक म्हणजे 100 बेडूक म्हणजे डराव डराव करणारा आणि पालक म्हणजे पालन करणारा वादक वाद्य वाजवणारा वैमानिक विमान चालवणारा हे तुम्हाला तुमच्या मराठीच्या वहीमध्ये पूर्ण लिहायचे आहे ठीक आहे हे सर्व तुम्हाला तुमच्या मराठीच्या वहीत लिहायचे आहे त्यानंतर आपण आता बघणार आहोत मी तुम्हाला एक पिक्चर दाखवते ठीक आहे याच्यामध्ये तुम्हाला क च्या बाराखडीतील अक्षर आणि सुरू होणारे शब्द सांगायचे ठीक आहे किती शब्द तुम्हाला दिसतात सांगा लवकर लवकर बघा हे पिक्चर आहे दिसते तुम्हाला हे पिक्चर आता सांगा यांनी यात क चे अक्षराने सुरू होणारे कोणते कोणते सगळ्यात पहिले हे काय आहे काय दिसतंय कपाट आहे ना हे कपाट ना क पासून सुरू होतोय हे झालं सगळ्यात पहिले कोणतं पिक्चर आहे हे कपाट ठीक आहे त्याच्याच इथे आता हे काय आहे सांगा लवकर कंदील आहे क पासून पहिला शब्द कॉल आहे कंदील काय आहे कंदील त्याच्यानंतर हे काय दिसते कोट क पासून झालंय सुरू कोट तीन सापडले ना कपाट कंदील कोट त्याच्यानंतर हे काय आहे कॅलेंडर है ना काय आहे कॅलेंडर आणि त्याच्यानंतर हा खिडकीत बसलाय हा कोण दिसतोय कावळा क पासूनच सुरू होतय की नाही हा कोण आहे कावळा त्याच्यानंतर अजून काय आहे या पिक्चर मध्ये क पासून हे बघा इथे हे कुलूप दिसतंय ना कुलूप म्हणजे आता किती शब्द मिळाले आपल्याला पहिलं कपाट दुसरं कंदील कोट कॅलेंडर कावळा अजून कुलूप सहा झाले सहा शब्द आपण शोधले हा जो दिसतोय हा किल्ला आहे की नाही बघा किल्ला दिसतोय की नाही झाला सात त्याच्यानंतर अजून काय दिसतंय कुंडी हे बघा इथे कुंडी आहे की नाही हा 8 त्याच्यानंतर अजून ही याला काय म्हणतात माहितीये का कुराड आहे ना कपासूनच सुरू होते की नाही कुराड त्याच्यानंतर कबूतर कोणतं
कोणता पक्षी आहे? कबूतर. कबूतर पण कपासन सुरू होतो ना. त्याच्यानंतर अजून काय आहे हे बघा, या स्टोव्हवर काय आहे? काय आहे बघा, कढई. काय आहे? कढई. या आईच्या हातामध्ये जे आहे ते काय आहे? कप. झालं कपासूनच सुरू, कप है ना. त्याच्यानंतर केळी. काय आई समोर? केळी. अजून अजून काय आहे बघा बघा या पिक्चर चित्रामध्ये अजून तुम्हाला कप असून. हा कुत्रा. कुत्रा तर राहूनच गेला हो ना. कुत्रा म्हणजे किती सापडले आपल्याला? बरोबर 12 पिक्चर सापडले क च्या अक्षरापासून सुरू होणारे हो ना. सगळ्यात पहिले काय सापडलं? कपाट. त्याच्यानंतर कॅलेंडर. 2 नंबरच कॅलेंडर. 3 नंबरच कोट है ना. 4 नंबर कावळा. कंदील. कुलू है ना. त्याच्यानंतर किल्ला. कुत्रा. कप. केळी. कढई. आणि इथे लास्ट मध्ये पुरा सापडले ना 12 शब्द. आपल्याला कपासन या पिक्चर मध्ये किती शब्द सापडलेले आहेत? 12. अजूनही बघा तुम्हाला दिसेल काही नवीन तर. बघा काकडी. हा काकडी पण आहे या पिक्चर मध्ये है ना. म्हणजे आणि किल्ली सगळ्यात मेन. ते बघा कुलूपच्या वर किल्ली पण आहे. हे पण कपासन सुरू होत ना. चला तर आपल्याला एवढे शब्द सापडलेले आहे. ठीक आहे, समजलं मराठीचं? हे जे आहे हे सर्व तुम्हाला तुमच्या मराठीच्या वहीत लिहायचं आहे. आणि ही जी करामत कची आहे, यात जेवढे पिक्चर तुम्हाला सापडलेले आहे ते पण तुमच्या वहीत तुम्हाला पूर्ण लिहायचे आहे. ठीक आहे, तर आता हा आपला पिरियड इथे संपला. आता पुढच्या पिरियड मध्ये आपण भेटूया. ठीक आहे, चला बाय. एवढा जेवढा होमवर्क दिलेला आहे ते तुमच्या मराठीच्या वहीमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे, चला बाय. उद्या भेटू.